चला 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 वेरी गुड आफ्टरनून एवरी वन, शुभ दुपार। चला आपण भूगोल विषयाचा महासंग्राम बघतोय यूट्यूबवर। चला आपण, येस, व्हेरी गुड आफ्टरनून एव्हरी वन, शुभ दुपार। आपण भारताचा भूगोल ही सिरीज सुरू केली आहे यूट्यूबवर। एक महा एपिसोड टाईप किंवा मॅरेथॉन टाईप सिरीज घेतोय आपण ही, ज्याच्यामध्ये आपण भारताला, आपण असं बघितलं होतं की आपण भारताला 5 प्राकृतिक विभागांमध्ये विभाजित करू शकतो, त्याच्याबद्दलच आज। आत्तापर्यंत आपण 2 प्राकृतिक विभाग बघितलेत भारताचे, आज 12 ते 1 ह्या वेळेमध्ये तिसरा, आणि 1 ते 2 ह्या वेळेमध्ये चौथा आणि 5वा, असे आपल्याला संपूर्ण भारताचे प्राकृतिक विभाग आजच्या लेक्चरमध्ये संपवायचे आहेत। तर एकदम क्लिअर आहे आपलं स्ट्रक्चर की आपल्याला काय काय करायचं पुढच्या 2 तासांमध्ये। आज 2 महा एपिसोड आहेत, 12 ते 1 आणि 1 ते 2, ज्याच्यामध्ये आज आपण भारताचा प्राकृतिक भूगोल बऱ्यापैकी संपवू, आणि पुढे आपल्याला जसजसा वेळ मॅनेज होईल आपल्याला भारतातील नदी प्रणाली वगैरे हा पाठ पण घेता येईल। बरोबर, चला लवकर लवकर पटपट पटपट आपलं स्थान ग्रहण करून घ्या। येस, व्हेरी गुड आफ्टरनून। अरे अभिषेक, एकदम व्यवस्थित पोचलो काल। मला जवळपास 3 वाजले पोचायला पुण्यात, 3 वाजले पुण्यात पोचायला, बट मजा आली काल। म्हणजे जालन्यामध्ये बऱ्याच मुलांना भेटलो, जालन्यामध्ये माझे काही अधिकारी मित्र आहेत त्यांना भेटून झालं, पुन्हा काही मित्रांच्या घरी जाण्याचा योग आला विद्यार्थ्यांच्या, मग त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या मम्मी पप्पांना भेटलो, त्यांच्या पालकांबरोबर चर्चा केली, बेस्ट, म्हणजे एकदम खूप भारी अनुभव होता कालचा। आणि मग येताना औरंगाबादमध्ये तर काय, आपण सगळीजण एकत्र आलो, तो भारी गेट टुगेदर टाईप झालं आपलं, पण छान असंच आपण कंटिन्यू करत राहूयात, है ना। हां येस वर्षा, लेक्चर नंबर 3 असायला पाहिजे, ते 2 झालंय, बट इट्स ओके, तुम्ही तितके तर हुशार आहात। आज अनअकॅडमीवर नाही आहे सतीश, ज्या दिवशी यूट्यूबवर असतं त्या दिवशी अनअकॅडमीवर नाही, आणि ज्या दिवशी अनअकॅडमीवर असतं त्या दिवशी यूट्यूबवर नाही, असं ऑल्टरनेट। बरोबर, क्लिअर। तर सगळी मुलं आलेली आहेत, आपण सुरुवात करूयात। नेहमीप्रमाणे माझ्या भावना अगोदर तुमच्या समोर ठेवतो, मग सुरुवात करता येईल। बरोबर, अरे वैभव, ऑलवेज वेलकम मित्र।
तुमचे मेसेजेसच इतके प्रेमळ असतात ना की मी सगळ्यांना रिप्लाय करण्याची इच्छाच होते, मग मी करूनही टाकतो. हा ना अभिषेक, लिटरली काल मी जेव्हा औरंगाबादमध्ये मुलांना भेटायला गेलो होतो, काल मुलांच्या सहनशक्तीची परीक्षाच घेतली आहे मी, आणि त्याच्यासाठी मी खरंच त्यांना मनापासून सॉरी पण बोललो की मी सुरुवातीला सकाळी भेटणार होतो 11 वाजता, ते पोस्टपोन झालं 12 वाजता. मग आमचे परम मित्र आहेत जालन्यामध्ये, त्यांना जायचं होतं परत बाहेर व्हिजिटवर, डिस्ट्रिक्ट टूरवर, तर मग ते म्हणले थोडंसं लवकर यायला जमेल का, ते जेवायलाही थांबले होते. मी म्हणलं मग मी फास्टमध्ये अगोदर जालन्याला जाऊ, येता येता मुलांना औरंगाबादला भेटू. पुन्हा प्लॅन चेंज केला, संध्याकाळी 5 वाजता सांगितलं मुलांना भेटू म्हणून. मुलं 5 वाजता झाली आणि मी पोहोचलो 7:30 वाजता, म्हणजे ऑलमोस्ट मुलं 2.5 तास वाट बघत होते. बरोबर, पण येस, तर मुलं ऑलमोस्ट 2.5 तास वाट बघत होते, पण मग आम्ही जेव्हा त्यांच्याबरोबर चर्चा केल्या, तास 1.5 तास मस्त गेला तुमच्याबरोबर, मनालाही समाधान वाटलं माझ्या, आणि मग मी निघालो, रात्री 3 पर्यंत पुण्याला पोहोचलो. बरोबर, तर छान होता तुमच्याबरोबर भेटीचा एक्सपिरियन्स, तुमची एनर्जी बघून मला कायम अजून जास्त एनर्जी येते. खूप चांगला अभ्यास करा पण असाच. बरं, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अतिशय प्रामाणिकपणे संघर्ष करत असणाऱ्या, आपलं आपल्या राज्याचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी, भव्य दिव्य बनवण्यासाठी, एक चांगलं महाराष्ट्र आपल्या पुढच्या पिढ्यांना देण्यासाठी दिवस रात्र धडपड करत राहणाऱ्या माझ्या सर्व लाडक्या भावी अधिकाऱ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. बरोबर, अनअकॅडमी ह्या भारतातील सगळ्यात मोठ्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर, ते काही सांगण्याची पुन्हा गरज नाही वेगळं. तर आपल्याला आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये द्वीपकल्पीय पठार हा टॉपिक बघायचा आहे आत्ता, आणि द्वीपकल्पीय पठार संपवून मग आपल्याला पुढच्या पार्टकडे जायचं आहे, ज्याला आपण म्हणतो किनारी मैदाने. बरोबर, तर आपण भूगोल हा विषय बघतोय. हा, जिओग्राफी, ह्याच्यामध्ये भारताचा भूगोल बघायचा आहे. खरं तर आजचं हे आपलं लेक्चर 3 आहे, बट इट्स ओके, काही फरक पडत नाही, ते त्या गोष्टी मॅटर नाहीत करत आपल्याला. आपल्याला ज्या गोष्टी मॅटर करतात त्या पुढच्या स्लाइड्सवर येणार आहेत, ज्या आपल्याला जास्त समाधान देतील शिकण्याचं. हे माझं एक शॉर्टमध्ये इंट्रोडक्शन आहे, माहिती असू द्या, माहिती नसलं तरी काय फरक पडतो, आणि माहिती असून पण काही खूप मोठा पराक्रम नाही घडत, पण ॲटलिस्ट तुम्हाला एक कॉन्फिडन्स येतो की चला मास्तर आपल्याला काहीतरी चांगलं शिकवतील म्हणून. जिओग्राफी ऑफ इंडियामध्ये आपल्याला पुढचा भाग बघायचा. सी, तुम्हाला आठवत असेल की आपण बरं असं म्हणायचं आहे की आपल्याला संपूर्ण जो भारत आहे ना, त्या भारताचे आपण 5 प्राकृतिक विभाग करतो, फिजिओग्राफिक डिव्हिजन्स ऑफ इंडिया असं म्हणतो आपण भारताचे प्राकृतिक विभाग. किती आहेत? 5 आहेत. बरोबर, आता हे आज लिहिण्याचं कारण आज रिवाईज पण करून घ्यायचंय. आज हा पार्ट आपला संपतोय. पहिला आहे उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, ज्याला आपण अभिमानानं हिमालय असं म्हणतो. नॉर्थ इंडियन माउंटेन्स, 3 पर्वतरांगा आहेत समांतर एकमेकांना, आपण ते सगळं बघितलंय, हिमाद्री, हिमाचल, शिवालिक, सगळं झालंय. हिमालयाच्या दक्षिणेला आहे उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. हिमालयाच्या दक्षिणेला हा भाग आहे. हिमालयाच्या जस्ट पायथ्यापासून नद्यांनी, हिमालयातून वाहत येणाऱ्या नद्यांनी गाळ जमा केल्यामुळं हा पूर्ण गाळाचं मैदान तयार झालंय, ज्याला आपण उत्तर भारतीय मैदानी प्रदेश म्हणतो. बरोबर, ह्याच्यामध्ये आपण खूप डिटेलमध्ये बघितलं भाबर काय असतं, तराई काय असते, भांगर, खादर, पुन्हा राजस्थानचं मैदान आणि पंजाब हरियाणा मैदान, गंगेचं मैदान, हे सगळी मैदानं बघितली आपण. तिसरा पार्ट जो आज आपल्याला संपवायचा आहे तो आहे द्वीपकल्पीय पठार. उगाच खोलात जातात ह्या पार्टमध्ये मुलं. तुम्ही जर मागच्या 10 वर्षांच्या प्रश्नपरीक्षा बघितल्या ना, तर एखाद्या म्हणजे
दरवर्षी पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा अशा दोन परीक्षा आपण संयुक्तच्या पकडू आणि राज्यसेवेच्या दोन, म्हणजे एका वर्षात चार. मागच्या 10 वर्षात 40 परीक्षा झाल्या असतील. त्या 40 परीक्षांमध्ये द्वीपकल्पीय पठारावर उगा तुम्ही जितक्या खोलात जाता ना तितक्या खोलात जाऊन विचारलेले प्रश्न बघा किती आहे. 40 परीक्षांमध्ये हार्डली एखादा प्रश्न असेल, पण मुलांना काय क्रेज असते काय माहिती, उगच ते उगच एवढं जाऊन खोलात जाऊन. लोक डोंगर पोखरून उंदीर तरी काढतात, आपण डोंगर पोखरून मुंगी काढतो, गरजच नाही. उगच काहीतरी द्वीपकल्पीय पठारामध्ये काय काय पाठ करत बसणार, बापरे, समाधान तरी काय मिळतं त्याच्यातून. आपण इथं भूगोल तज्ज्ञ व्हायला आलेलो नाही आहेत, किंवा तुम्ही द्वीपकल्पीय पठाराचा चांगला अभ्यास केला, सर माळवा पठार कुठं आहे, मेवाडचं पठार कुठं, हे कुठं ते कुठं, तुम्ही इतका अभ्यास केल्यामुळं तुम्हाला राजस्थानचं शासन राज्यपाल नाही, राज्यपाल तर केंद्र शासनच नेमतं, तुम्हाला काही राजस्थानचं शासन तिथल्या डेप्युटी कलेक्टर नाही बनवणार. की अरे इतकं पाठ केलं ह्या लेकरांनी, मेवाडचं पठार वगैरे सगळं ह्याला माहिती, राजस्थानच्या मुलांना सुद्धा नसेल माहिती. कशा लोकात जास्त त्रास करून घ्यायचा, आपल्याला परीक्षेसाठी जितकं महत्वाचं आहे तितका अभ्यास करायचा, छानपैकी परीक्षा द्यायची, पोस्ट घ्यायची आणि कल्टी मारायची, इथून गपचूप निघून जायचं. इथंच मग हे इतकं खोलमध्ये अभ्यास करत बसलं ना की मग इथंच राहावं लागतं 5-6 वर्ष. म्हणून महत्वाचे पॉईंट्स फक्त फोकस करा, अननेसेसरी पॉईंट्स कशाला गोळा करतात, युजलेस राहील. द्वीपकल्पीय पठार आहे, मग किनारी मैदाने आहेत आणि लास्ट इज बेट समूह आहेत. मग आपण आतापर्यंत हिमालय पूर्ण कव्हर केलाय, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश पूर्ण कव्हर केलाय आणि द्वीपकल्पीय पठार आपल्याला आत्ताच्या लेक्चरमध्ये घ्यायचं आहे. मग नंतर येस सीमा आणि मग नंतर आपल्याला 12 ते 1 लेक्चरमध्ये द्वीपकल्पीय पठार संपू आणि 1 ते 2 लेक्चरमध्ये किनारी मैदाने व बेट समूह संपू. म्हणजे मी तुमचा भारताचा प्राकृतिक भूगोल बऱ्यापैकी कव्हर करून दिलेला असेल, सामाजिक आणि आर्थिक भूगोल बाकी आहे, बट अगेन आपण हळूहळू हळूहळू करू शकतो सगळं कव्हर. बरोबर, तुमचा माझ्यावर आणि माझा तुमच्या कष्टावर विश्वास असेल तर ह्या सगळ्या गोष्टी इझिली कव्हर होऊन जातील. आज जो आपल्याला भाग बघायचा आहे तो आहे द्वीपकल्पीय पठार. बरं, हे तुम्हाला माहिती आहे सगळं कॉमन सेन्सच्या गोष्टी. अन अकॅडमी प्लसला का सबस्क्राईब करायला पाहिजे, तर हे इतकं सांगायची गरजच नाही, मी आहे ना तुमच्यासमोर म्हणून सबस्क्राईब करायला पाहिजे, विषय संपला. बरं, द्वीपकल्पीय पठार, ह्याला पेनिन्सुलर प्लॅट्यू असं म्हणलं जातं आपल्या प्रेमाच्या भाषेत. पेनिन्सुलर प्लॅट्यू असं म्हणतो आपण द्वीपकल्पीय पठाराला. सी, द्वीपकल्प ह्या शब्दाचा अर्थ समजून घेऊ अगोदर, कारण तरच द्वीपकल्पीय पठार ह्या शब्दाचा अर्थ समजेल. बरोबर, द्वीपकल्प म्हणजे काय असतं, तर द्वीपकल्प म्हणजे काय असतं, तर व्यवस्थित लक्ष द्या, कोणत्याही जमिनीचा असा भाग ज्याला 3 बाजूंनी पाण्याने वेढलेलं आहे, इकडनं पाणी, इकडनं पाणी आणि इकडनं पण पाणी, आणि हा एकुलता एक जमिनीचा भाग. कोणत्याही जमिनीचा किंवा खंडीय प्रदेशाचा असा भाग ज्याला 3 बाजूंनी पाण्याने वेढलेला आहे, अशा जमिनीच्या भागाला आपण म्हणतो द्वीपकल्प किंवा पेनिन्सुला. ह्याला म्हटलं जातं द्वीपकल्प किंवा पेनिन्सुला. आणि म्हणून तुम्हाला द्वीपकल्पाची व्याख्या माहिती पाहिजे, आखाताची व्याख्या माहिती पाहिजे आणि समुद्रधुनी खाडी ज्याला म्हणतो आपण त्याची व्याख्या पाठ असली पाहिजे. बरोबर, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जेवढं मी लेक्चरमध्ये घेऊन दिलंय तेवढं तरी पाठ असलं पाहिजे. येस हरीश, तर आपल्याला ओके, तर हा भारताचा असा निमुळता भाग आहे. तुम्ही जर भारताला बघितलं ना
तर भारताला वर हिमालय पर्वत आहे, इथं उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आहे, आणि हा जो खालचा त्रिकोणी निमुळता भाग आहे ना, जो समुद्रामध्ये घुसला आहे, समुद्रामध्ये घुसल्यासारखा दिसतो, ह्याला आपण म्हणतो भारतीय द्वीपकल्प. मग तुम्ही म्हणाल की सर भारतीय द्वीपकल्पाच्या 3 बाजूंनी कोणतं कोणतं पाणी आहे. सिंपल आहे, बघा काय अवघड आहे त्याच्यामध्ये. भारतीय द्वीपकल्पाच्या ह्या बाजूला जे पाणी आहे त्याला आपण म्हणतो अरबी समुद्र, अरेबियन सी. भारतीय द्वीपकल्पाच्या पूर्वेला जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो बंगालचा उपसागर, बे ऑफ बेंगॉल. आणि भारतीय द्वीपकल्पाच्या दक्षिणेला जो पाण्याचा भाग आहे त्याला आपण म्हणतो हिंदी महासागर, इंडियन ओशियन. झालं. आणि म्हणून हा भारताचा असा भाग आहे दक्षिणेकडचा निमुळता, ज्याच्या पश्चिमेकडे अरबी समुद्र आहे, पूर्वेकडे बंगालचा उपसागर आहे, आणि दक्षिणेकडे हिंदी महासागर आहे. हा भारताच्या जमिनीचा असा भाग आहे ज्याला 3 बाजूंनी जर पाण्याने वेढलेले, बघा हे 3 पाणी आहेत, आणि हा बरोबर जमिनीचा भाग आहे जो पाण्यात घुसला आहे. खरं तर भारताचा भाग हिंदी महासागरामध्ये घुसला म्हणून अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर तयार झाले. जर भारत नसता तर हा सगळाच हिंदी महासागर असता. आता भारत नसता तर हिंदी महासागर नाव तरी कसं दिलं असतं आपण. आणि म्हणून भारत हिंदी महासागरात घुसलाय भारताचा त्रिकोणी भाग, म्हणून अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर तयार होतात. हा आहे भारताचा द्वीपकल्प. खूप मोठा प्रदेश आहे, प्रचंड मोठा. मग आपण काय करतो, आपल्याला एक गोष्ट शिकलोय आपण. येस, आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की जेव्हा एखाद्या मोठ्या गोष्टीचा अभ्यास करायचा असतो ना, तेव्हा शहाणे माणसानं काय करायचं असतं, ती मोठी गोष्ट छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये डिवाइड करायची असते. आपल्याला इतक्या मोठ्या भल्या मोठ्या पार्टचा अभ्यास करायचा आहे द्वीपकल्पीय पठाराचा, मग काय करायचं, तर ह्या द्वीपकल्पीय पठाराला छोट्या छोट्या पार्टमध्ये डिवाइड करायचं. आणि फक्त कसं होतं माहितीये, आपण तुम्ही एखाद्या तुमच्या आवडत्या व्यक्तीला पहिल्या दिवशी भेटायला जाता, बरोबर. मग पहिल्या दिवशी तुम्ही खोदून खोदून प्रश्न नाहीत विचारत, कारण मग ती आवडती व्यक्ती दुसऱ्या वेळेस भेटायलाच येणार नाही. पहिल्या वेळेस कसं आपण थोडंसं उथळ उथळ प्रश्न विचारतो जे समोरच्याला आवडतील, जास्त अनकम्फर्टेबल होणार नाहीत. तसं सेम जेव्हा तुम्ही पहिल्यांदा शिकताय ना, तेव्हा तुम्ही सगळे ब्रॉड ब्रॉड पॉईंट समजून घेतले पाहिजेत. एकदा तुम्हाला ह्याचे ब्रॉड पॉईंट्स कळाले ना, जे मी सांगेल, मग तुम्हाला छोटे छोटे पॉईंट्स तर नकाशामध्ये बघून कळतील, बरोबर. म्हणून लेक्चरमध्ये येऊन माझीच परीक्षा घेत बसण्यात काय पॉईंट आहे. लेक्चरमध्ये येऊन माझी परीक्षा घेण्यापेक्षा मी जे ब्रॉड पॉईंट सांगतो ते अभ्यासा, आणि जाऊन नकाशामध्ये अजून छोटे छोटे कोणते पॉईंट्स दिसत आहेत ते बघा, आणि तुमच्या नोट्समध्ये ॲड करा. शेवटी आपलं उद्दिष्ट एकच आहे ना तुमचं आणि माझं, काय? ये जगदीश, आता ह्या वर्षी मोस्ट प्रॉब्ली मी प्लॅन करतोय की टेस्ट सिरीज असावी. लेट सी, मी तुम्हाला तसं कळवतो लवकरच. पण मग काय म्हणायचं आहे मला, तर आपण ह्या लेक्चरमध्ये द्वीपकल्पीय पठार जो भला मोठा पार्ट आहे त्याला छोट्या छोट्या पार्टमध्ये डिवाइड करू. जवळपास 12-13 पार्ट होतात बरं, त्या 12-13 पार्टचा अभ्यास करायचा आहे, पण एकदम सोपं सोपं, एकदम चिल्लर चिल्लर. तुम्हाला काही जास्त पाठ करायची गरज नाही, बरोबर. म्हणून तुम्ही ते ब्रॉड ब्रॉड पॉईंट्स आपण 12-13 पार्ट्समध्ये डिवाइड करू द्वीपकल्पीय पठार. त्या प्रत्येक भागातला जो अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे ना तो मी तुम्हाला सांगेल, म्हणजे आपले ब्रॉड पॉईंट्स कव्हर होतील, महत्त्वाचे पॉईंट्स पाठ होऊन जातील लेक्चरमध्येच. मग तुमचं काय काम आहे, तर तुम्ही छोटे छोटे पॉईंट्स तुमच्या ह्याच्यामध्ये बघायचे, आपण काय म्हणतो ह्याला, तुमचा मॅप, ॲटलस, आणि त्या ॲटलसमध्ये बघून राहिलेले छोटे छोटे पॉईंट्स तुम्ही कव्हर करून घ्यायचे. हे अपेक्षित आहे, बरोबर. ह्या फॉर्मॅटनी आपल्याला आपला पार्ट पूर्ण संपवायचा आहे. तर द्वीपकल्पीय पठार आपण काय करतो, मी तुम्हाला एकदा फॉर्मॅट सांगतो की आपण द्वीपकल्पीय पठाराला कसं डिवाइड करतोय ते, बरोबर. हा भारताचा द्वीपकल्पीय पठार आहे असं समजूयात आपण. मग आता आपण ब्रॉडली इथं जो पार्ट आहे ना इथं, त्याला आपण म्हणतो माळवा पठार. ह्याला सेंट्रल हायलँड्स असं म्हटलं जातं, मध्यवर्ती उंचवट्याचा प्रदेश, म्हणजे माळवा पठार, अरवली पर्वत इथं आहे, इथं विंध्याचल पर्वत आहे, मग अरवली, माळवा, बुंदेलखंड, बागेलखंड, विंध्य पर्वत, हे सगळे आपल्या त्या मध्यवर्ती उंचवट्याच्या प्रदेशाचा भाग आहेत. हा सगळा भाग, अरवली पर्वत हा मध्य, माळवा पठार, बुंदेलखंड, बागेलखंड, हे सगळं, आणि विंध्य पर्वत. मुलांना काय होतं माहितीये,
असं कोणीतरी एखादा पॉइंट सांगतो, मेवाडच्या पठारात ह्या जिल्ह्यामध्ये ह्या तालुक्यात ह्याच्या घराच्या खाली 2 ग्रॅम सोनं सापडलं, आणि मग मुलं पण मुलांना वाटतं अरे किती भारी फॅक्ट आहे, मुलंही पाठ करत बसतात आणि मग ते मला विचारतात मी माझं काय संबंध आहे बरं, मी आता कोणत्या जिल्ह्यात कोणाच्या घरात तालुक्यात कोणाच्या घराच्या खाली 2 ग्रॅम सोन्याचे साठे सापडले हे थोडीच मी पाठ करत बसणार, शेवटी मला तर ऑफिसर व्हायचं होतं मी झालो, मला तुम्हाला ऑफिसर बनवायचं आहे तर मी असे पॉईंट पाठ नाही करू देणार तुम्हाला, पण काही लोकांना सवयच असते मग ते करतच बसणार। मग आता तुम्हाला कोणीतरी असे एखादे छोटे छोटे पॉईंट सांगत असतील तर पाठ करून ठेवा तुमची इच्छा असेल तर, पण ते मला नका विचारू। माझ्यासाठी आहे ना परीक्षेसाठी काय महत्वाचं आहे, हा जो पार्ट आहे वायव्य भागात द्वीपकल्पीय पठाराच्या वायव्य भागामध्ये हा जो भाग येतो ह्याला आपण म्हणतो मध्यवर्ती उंचवट्याचा प्रदेश, ह्याच्यामध्ये अरवली पर्वतरांग, माळवा पठार, बुंदेलखंड, बागेलखंड आणि विंध्य पर्वत हे सगळं येतं। विषय संपला बरोबर, हे इतकं महत्वाचं आहे परीक्षेसाठी माझ्या दृष्टिकोनातून, तेवढं तुम्ही पण पाठ करावं, एकदा परीक्षा झाल्यानंतर मग तुम्ही हे सगळं पाठ करा कोणाच्या घराखाली किती ग्रॅम सोन्याचे साठे सापडले, तुम्हाला कोण थांबवणार परत बरोबर। तर मग त्याच्यानंतर इथं जो भाग आहे ना हा वेगवेगळ्या रंगाने लिहूयात म्हणजे कन्फ्युजन नाही होणार, हा जो भाग आहे हा आहे छोटा नागपूर पठार, ह्याच्यावर हजारीबागचं पठार आहे, छोटा नागपूर पठार जास्त महत्वाचं आहे। मी अगोदर डायग्रॅम काढतो म्हणजे तुम्हाला ॲटलीस्ट थोडीशी आयडिया येईल की कुठं कुठं काय काय, आणि मग आपण सगळे एकदम डिटेलमध्ये बघूयात। इथं आहेत राजमहाल टेकड्या अशा, इथं आहे मेघालयचं पठार हे, आता नावं नको लिहायला, हळूहळू एक एक पार्ट बघू तेव्हा नावं लिहू बरोबर। मग इथं आहे हा सातपुडा पर्वत आपलं, आपण त्याच्यातलं सर्वात उंच शिखर वगैरे पाठ करतो। मग ह्याच्यानंतर हा आहे महाराष्ट्र पठाराचा भाग, हा आहे कर्नाटक पठार, हे आहे छत्तीसगडचं खोरं, हे आहे दंडकारण्य, हे आहे तेलंगणा पठार। हे इतके झाले भाग 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10। आणि मग त्याच्यानंतर हा जो भाग आहे ना पश्चिम किनाऱ्याला समांतर, ह्याला आपण म्हणतो पश्चिम घाट, पश्चिम किनाऱ्याला समांतर। आणि हा जो टेकड्या टेकड्यांच्या स्वरूपात घाट आहे ना असा, ह्याला आपण म्हणतो पूर्व घाट। म्हणजे किती पॉइंट आपल्याला पाठ करायचे आहेत बघा, आपल्याला पूर्ण द्वीपकल्पीय पठारामध्ये जवळपास 12-13 पॉइंट पाठ करायचे आहेत। पहिलं मध्यवर्ती उंचवट्याचा प्रदेश, छोटा नागपूरचं पठार, राजमहाल टेकड्या, मेघालयचं पठार, सातपुडा पर्वतरांग, मग नंतर महाराष्ट्र पठार, कर्नाटक पठार, तेलंगणा पठार, पूर्व घाट, पश्चिम घाट, 10 पॉईंट्स तर डेफिनेटली आहेत, आणि छत्तीसगडचं खोरं आणि दंडकारण्य हे 12 पॉईंट्स आहेत। मग आपण काय करायचं, येस हरीश आपण सह्याद्री म्हणतो पश्चिम घाटाला प्रेमानं, तर आपण काय करायचं आता हे जे 13 भाग आहेत, हे जे 12 भाग केले आपण, ह्या 12 भागांचा आपण सेपरेट सेपरेट अभ्यास करायचा आहे बरोबर। सुरुवातीला हा भाग घेऊ, काय नाव आहे मध्यवर्ती उंचवट्याचा प्रदेश, बघा काय म्हणणं आहे मध्यवर्ती उंचवट्याच्या प्रदेशाचं, सेंट्रल हायलँड्स असं म्हणतो आपण बरं, मध्यवर्ती उंचवट्याचा प्रदेश सेंट्रल हायलँड्स म्हणतो आपण ह्याला बरोबर। भारताच्या मधोमध आहे ना, भारताच्या मध्यवर्ती भागात आहे, वर मैदानी प्रदेश आणि हिमालय आणि खाली मग पठारी प्रदेशाचा दुसरा भाग आहे, मग बरोबर भारताच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि उंचवट्याचा भाग आहे थोडासा असा टेंगुळ आल्यासारखं, म्हणून ह्याला मध्यवर्ती उंचवट्याचा प्रदेश म्हणलं जातं सेंट्रल हायलँड्स। ह्याच्यामध्ये दोन पार्ट करतो आपण मध्यवर्ती उंचवट्याच्या प्रदेशाचे, एक उत्तर मध्यवर्ती उंचवट्याचा प्रदेश, उत्तर मध्यवर्ती उंचवट्याचा प्रदेश, नॉर्थ सेंट्रल हायलँड्स असं म्हणतो आपण। ह्याच्यामध्ये अरवली पर्वताच्या वायव्येला अरवली पर्वत आणि दक्षिणेला विंध्याचल ह्याच्या दरम्यान जो माळवा पठाराचा भाग येतो ना तो सगळा आपण उत्तर मध्यवर्ती ह्याच्यामध्ये पकडतो उंचवट्याच्या प्रदेशामध्ये येतो। काय काय येतं ह्याच्यात, तर पहिलं वायव्येस अरवली पर्वत ह्याच्या बॉर्डर्स आहेत, वायव्येस अरवली पर्वत व दक्षिणेस
विंध्याचलच्या दरम्यान. विंध्याचल म्हणजे विंध्य पर्वत. ह्या बॉर्डर्स आहेत, वायव्येला अरबली पर्वत आहे आणि दक्षिणेला विंध्य पर्वत आहे, उत्तर मध्यवर्ती उंचवट्याच्या प्रदेशाच्या. बरोबर, मी जे पॉइंट्स लिहून देतोय ना ते पॉइंट्स पॉसिबल असेल तर लिहून घ्या, प्लस चा क्लास केलेला असेल तर तुम्ही तर ऑलरेडी लिहिलेलं असेल, फक्त ऐकायचं. प्रज्ञा, फक्त ऐकून घ्यायचं. प्लस चा क्लास जरी केला असेल ना तरी काही वाया नाही जाणार, कारण तसंही मग आपण काय करतो, लेक्चर नाही बघितलं तर आपण मोबाईल बघतो, मग त्याच्यावरती शॉर्ट्स व्हिडिओ बघत राहतो, त्याच्यापेक्षाही जास्त काम आलेल. हे सगळे पॉईंट लिहून घ्यायचे, पण मी जे पॉईंट्स विशेषतः सांगेल ना ते पॉईंट्स पाठ करण्याचा जास्त प्रयत्न करा, ते अगोदर पाठ करून ठेवा, मग हे नंतर बघू. हे झाले ब्रॉड पॉईंट्स, आणि मग तुमचे मायक्रो पॉईंट्स जे तुम्हाला इकडं तिकडं अभ्यास करता करता दिसतात ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचे. अरवली पर्वत व दक्षिणेस विंध्याचलच्या दरम्यान हा उत्तर मध्यवर्ती उंचवट्याचा प्रदेश आहे. याच्यामध्ये माळवा पठाराचा समावेश होतो, माळवा पठाराचा भाग येतो सगळा. यामध्ये माळवा पठाराचा भाग येतो, माळवा पठाराचा भाग येतो सगळा उत्तर मध्यवर्ती उंचवट्याच्या प्रदेशामध्ये. आणि जो दुसरा भाग आहे ना दक्षिणेकडचा बी, दक्षिण मध्यवर्ती उंचवट्याच्या प्रदेशामध्ये, ह्याच्यामध्ये मग विंध्याचलचा भाग येतो, कारण विंध्याचलच्या वरचा जो भाग आहे सगळा तो उत्तर मध्यवर्ती उंचवट्याचा प्रदेश. विंध्याचल, बुंदेलखंड, बागेलखंड हे सगळे दक्षिण मध्यवर्ती ह्याच्यामध्ये. येस तुषार, नक्की सांगतो मित्र. बरोबर, तर दक्षिण मध्यवर्ती उंचवट्याच्या प्रदेशामध्ये समावेश होतो, दक्षिण मध्यवर्ती उंचवट्याचा प्रदेश याच्यामध्ये विंध्य पर्वत, बुंदेलखंड आणि बाघेलखंड यांचा समावेश होतो. विंध्य पर्वत, बुंदेलखंड आणि बाघेलखंड यांचा, विंध्य पर्वत व बुंदेलखंड यांचा समावेश होतो. हे इतकं मध्यवर्ती उंचवट्याच्या प्रदेशामध्ये लक्षात ठेवायचं. बरोबर, ह्याच्यापेक्षा जास्त भानगडीत पडू नका. खूप खूप तर अरवली पर्वताबद्दल एक लक्षात ठेवायचं, अरवली पर्वत हा एक अवशिष्ट पर्वत आहे. अवशिष्ट पर्वत म्हणजे शिल्लक राहिलेला. कधी काळी तो खूप मोठा होता, बरं हिमालयापेक्षा मोठा होता अरवली पर्वत असं मानलं जातं, पण लाखो वर्षांपासून त्याची झीज झाली आहे. झीज होऊन होऊन तो इतका बारीक राहिला आहे की आता तो हिमालयापेक्षा खूप लहान आहे अरवली पर्वत. दुसरं माउंट आबू हे थंड हवेचं ठिकाण आहे अरवली पर्वतामध्येच. अरवली पर्वतातलं सर्वात उंच शिखर आहे गुरु शिखर. अरवली पर्वत हे दोन पार्टमध्ये हे होतं, अरवली पर्वत दोन पार्टना डिवाइड करतं. अरवली पर्वताच्या पश्चिमेला राजस्थानचं मैदान आहे आणि अरवली पर्वताच्या पूर्वेला द्वीपकल्पीय पठार आहे. डन, येस. गुरु शिखर हे सर्वात उंच शिखर आहे अरवली पर्वताचं. बाकी काही इथं पॉईंट पाठ करायची आवश्यकता नाही. आता हे आयकॉनिक सबस्क्रिप्शनबद्दल तुम्हाला माहिती आहे, मी जनरली सांगतो मुलांना की अनअकॅडमी प्लसला सबस्क्राईब करा, पण जर तुम्हाला शक्य असेल आणि अनअकॅडमी प्लसपेक्षा थोडेसे जास्त बेनिफिट्स मिळवायचे असतील तर आयकॉनिकचं सबस्क्रिप्शन अजून जास्त चांगलं आहे. बरं, मग हा झाला पहिला भाग. दुसरा भाग आहे छोटा नागपूर पठार, सी एन पी असं म्हणलं जातं शॉर्टमध्ये. जेव्हा आपण मुलं मायक्रो नोट्स काढतात ना तेव्हा ह्याला छोटा नागपूरचा पठार किंवा सी एन पी असं म्हणलं जातं, छोटा नागपूर प्लॅट्यू. छोटा नागपूरचा पठार हा जो भाग आहे ना हा मेनली पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, बिहार आणि छत्तीसगड ह्या राज्यांमध्ये येतो. हा भाग खनिज संपत्तीने प्रचंड समृद्ध आहे. बघा, आपण एक 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 पॉईंट लिहून घेऊयात, म्हणजे तो लिहिता लिहिता पाठ होईल. कोणत्या कोणत्या राज्यामध्ये येतो? पश्चिम बंगाल, छत्तीसगड, झारखंड, बिहार व ओडिशा. या राज्यांमध्ये थोडासा सगळीकडे पसरलेला आहे हा छोटा नागपूरचा पठार. ह्या सर्व राज्यांमध्ये थोडा थोडा आपल्याला त्याचा विस्तार आढळतो. बरोबर, छोटा नागपूरच्या पठाराचा. पण छोटा नागपूरचा पठार मेनली झारखंड ह्या राज्यामध्ये येतो खूप मोठ्या प्रमाणात. आता
झारखंड हे अतिशय मागासलेलं राज्य जरी दिसत असलं तरी खनिज संपत्तीचे खूप सारे साठे आहेत. एखादं चांगलं येस सीमा जर एखादं चांगलं शासन मिळालं त्या राज्याला, तर त्या राज्याचं खूप चांगलं कल्याण होऊ शकतं. खाणींमधून रॉयल्टी मिळते, उद्योगांचा विकास करता येईल, एव्हरीथिंग सगळं करता येऊ शकेल आपल्याला. तर पश्चिम बंगाल, छत्तीसगड, झारखंड, बिहार व ओडिशा ह्या राज्यांमध्ये छोटा नागपूर पठाराचा विस्तार आढळतो. हे पठार का महत्वाचं आहे, तर ह्या पठारामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात खनिज संपत्तीचे साठे आढळतात. भारतातील खनिज संपत्तीनं समृद्ध प्रदेश आहे, अतिशय समृद्ध. बरोबर. तर खनिज संपत्तीने समृद्ध असा प्रदेश आहे. सगळी खनिज इथं बऱ्यापैकी सापडतात. लोह खनिज असेल, दगडी कोळशाचे साठे असतील, मॅंगनीजचे साठे असतील, ही सगळी महत्वाची खनिज आपल्याला इथं सापडतात. बरोबर. तर खनिज संपत्तीने अतिशय समृद्ध प्रदेश आहे. ह्या प्रदेशावरून मुख्यतः दोन नद्या वाहतात. त्या दोन नद्यांची नावं पाठ करायची. छोटा नागपूर पठारावरून मेनली सुबर्णरेखा आणि दामोदर ह्या दोन नद्या ह्या प्रदेशावरून वाहतात, महत्वाच्या नद्या आहेत. मग दामोदर नदीवर आपण दामोदर खोरे प्रकल्प बनवलाय. दामोदर व सुबर्णरेखा या महत्वपूर्ण नद्या आहेत. ह्या प्रदेशातून वाहणाऱ्या सुबर्णरेखा नदी, जर असं म्हणलं जातं की सुवर्णरेखा नदीच्या तळभागाला आता अतिशय खनिज संपत्तीने समृद्ध प्रदेशातून वाहते. बरोबर. सुवर्णरेखा नदी, तर ते खनिज जे आहेत जे थोडेसे चमकदार असतात, मेटल सारखे, धातूंसारखे, तर ही खनिज त्या सुवर्णरेखा नदीच्या तळभागावर जमा झाली आहेत. आणि म्हणून सुवर्णरेखा नदीचा तळभाग आहे ना आपल्याला असा चमचम करणारा दिसतो, सोन्यासारखा. आणि ते सोन्यासारखा रंग आहे ह्या नदीच्या तळभागाचा, म्हणून ह्या नदीला सुवर्णरेखा असं म्हटलं जातं. बरोबर. आता येस, दामोदर बंगालच्या दुःखाश्रू म्हणतात सीमा, बिलकुल बरोबर. तर सुबर्णरेखा नदीला सुबर्णरेखा का म्हणतात, कारण त्या नदीच्या तळभागाला सगळं खनिजांचं निक्षेपण झाल्यामुळं ती नदीचा, त्या नदीचा तळभाग चमचम करतो, सोन्याची रेषा असल्यासारखं दिसतं, म्हणून त्याला आपण सुबर्णरेखा नदी म्हणतो. तर दामोदर व सुबर्णरेखा ह्या महत्वपूर्ण नद्या वाहतात. जेव्हा मी तुम्हाला पंचवार्षिक योजना शिकवायचो तेव्हा पंचवार्षिक योजना शिकवताना आपण पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान दामोदर खोरे प्रकल्प निर्माण झाला असं म्हणतो. बरोबर. मग तो दामोदर खोरे प्रकल्प तिथून पूर्ण पाठ करायचा जो आपल्याला इथं पण कामाला येईल. कारण दामोदर नदी म्हणलं दामोदर खोरे प्रकल्पाचं थोडंफार ज्ञान असावं आपल्याला. मग दामोदर नदी इथं अभ्यास करायचा, पंचवार्षिक योजनांचा अभ्यास करताना जो दामोदर खोरे प्रकल्प अभ्यासलाय आपण तो ॲज इट इज इथं घ्यायचा, ॲज इट इज इथं पण घ्यायचं, म्हणजे बऱ्यापैकी सगळं कळेल. तर दामोदर व सुबर्णरेखा ह्या महत्वपूर्ण नद्या आहेत, खनिज संपत्तीने समृद्ध आहे. ह्याला भारताचे रुहूर खोरे असं म्हणलं जातं. रुहूर, RUHR, रुहूर खोरे असं म्हणतात. भारताचे रुहूर खोरे हे. रुहूर खोरे म्हणजे काय असत? ओके. रुहूर म्हणजे काय? तर जर्मनीमध्ये एक रुहूर बेसिन नावाचा एरिया आहे जो खनिज संपत्तीनं प्रचंड समृद्ध आहे. खूप मोठ्या प्रमाणात रुहूर खोऱ्यामध्ये आपल्याला खनिज संपत्ती आढळते. आणि सेम तसाच भारतामधला हा खनिज संपत्तीने समृद्ध प्रदेश आहे, म्हणून ह्याला भारताचा रुहूर प्रदेश असं म्हटलं जातं. भारतातील रुहूर खोरे कशाला म्हणतात असा जर प्रश्न आला तर छोटा नागपूर पठाराला म्हणतात असं उत्तर देता यायला पाहिजे. बरोबर. तर हे झालं छोटा नागपूरचा पठार. दुसरा पॉइंट संपला. जो तिसरा पार्ट आहे द्वीपकल्पीय पठाराचा, तो तिसरा भाग आहे राजमहाल टेकड्या. राजमहाल हिल्स. छोटा नागपूर पठार आहे ना, त्या छोटा नागपूर पठाराच्या पूर्वेला, रादर दॅन ईशान्येला म्हणूयात आपण, छोटा नागपूर पठाराच्या ईशान्येला राजमहाल टेकड्या स्थित आहेत. आता राजमहाल टेकड्यांमध्ये काही दुसरं इतकं महत्वाचं नाही आहे, म्हणून राजमहाल टेकड्यांचं काही पाठ करण्याची आवश्यकता नाही. आपण फक्त राजमहाल टेकड्या कुठं तेवढंच पाठ करून ठेवायचं. तर छोटा नागपूर पठाराच्या पूर्वेला आणि ईशान्येला राजमहाल टेकड्या दिसतात. पुढं आपल्याला गारो राजमहाल गॅप बघायचा आहे,
किंवा मालडा गॅप, त्या गारो राजमहाल गॅप मध्ये पुन्हा राजमहाल हा शब्द येणार आहे. आणि म्हणून राजमहाल टेकड्यांचं महत्व खूप जास्त आहे. काय लक्षात ठेवायचं, फक्त छोटा नागपूर पठाराच्या ईशान्येला आहे. छोटा नागपूर पठार जो आहे, त्या छोटा नागपूर पठाराच्या ईशान्येस ह्या टेकड्या आहेत, राजमहाल टेकड्या. जर आपण सुरुवातीला जो ऍटलस मॅप काढला होता त्याच्यामध्ये जर बघितलं, तर हे बघा, हे आहे छोटा नागपूर पठार CNP, आणि हे आहे राजमहाल टेकड्या. सो दिस इज राजमहाल, आणि हा आहे छोटा नागपूर पठार. हा होता मध्यवर्ती उंचवट्याचा प्रदेश, बरोबर. राजमहाल टेकड्या फक्त छोटा नागपूर पठाराच्या ईशान्येला आहेत, इतका पॉइंट इथं पाठ करायचं. आणि पुढे जेव्हा आपण मालडा गॅप बघू, गारो राजमहाल गॅप, त्यावेळेस मग आपल्याला हे राजमहाल टेकड्यांचं महत्व कळेल, बरोबर. ओके, नंतर राजमहाल टेकड्या झाल्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे चौथा, तो आहे मेघालयचे पठार. आपल्याला काय वाटतं की आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, नागालँड, त्रिपुरा, मिझोरम हे सगळं हिमालयाचाच भाग आहे? येस बादशाह, ऑलवेज वेलकम. आपल्याला असं वाटतं की हे सगळं हिमालयाचाच भाग आहे, पण असं नाहीये. द्वीपकल्पीय पठाराचा एक छोटासा तुकडा वेगळा झालेला आहे, तो आहे हिमालयाच्या कुशीमध्ये, ज्याला आपण मेघालयचं पठार म्हणतो. मेघालय राज्य आहे ना? येस हरीश, मेघालय राज्य आहे ना, ते मेघालय राज्य खरं तर द्वीपकल्पीय पठाराचा भाग आहे, हिमालय नाही आहेत मेघालय राज्यामध्ये. गारो खासी जयंतिया हे हिमालयाचा भागच नाही आहेत. आपण उगत तोंड वर करून लगेच बोलतो गारो खासी जयंतिया कोणाचा भाग आहे. मग मी जर खाली ऑप्शन दिलं ना, तुम्ही लगेच म्हणाल हिमालयाचा भाग आहे सर. मेघालयाचा आणि हिमालयाचा काही संबंध नाही, फक्त लय लय शेवटी येतं, पण ह्याचा अर्थ लय भारी असं नाही होत. हिमालय वेगळं आणि मेघालय वेगळं. मेघालय हा द्वीपकल्पीय पठाराचा भाग आहे, हिमालयाचा नाही. उगच कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. मेघालय पठार एक एक पॉइंट महत्वाचे आहेत आपल्यासाठी. मेघालय पठार हा ईशान्य भारतात असणारा द्वीपकल्पीय पठाराचा भाग आहे. बघा एक एक पॉइंट किती महत्वाचा वाटतो, आणि परीक्षेत सुद्धा किती इझिली येऊ शकतं. ईशान्य भारतात असणारा द्वीपकल्पीय पठाराचा भाग आहे, द्वीपकल्पीय पठाराचा भाग. ईशान्य भारतात आहे, द्वीपकल्पीय पठाराचा आहे, पण ईशान्य भारतात आहे. आणि ईशान्य भारतात आहे तरी पण हिमालयाचा नाहीये, द्वीपकल्पीय पठाराचा भाग आहे. मग आता द्वीपकल्पीय पठाराचा भाग हिमालयात तिकडं काय करतो ईशान्य भारतात? गप बसावं ना इकडं, दख्खनच्या पठाराच्या आसपास राहावं. तर एक घटना घडली होती, जशा तुमच्या कॉलेजच्या आयुष्यामध्ये घटना घडतात ना काहीतरी विशेष विशेष, तशी एक घटना घडली होती. समजा हा द्वीपकल्पीय पठार आहे पूर्ण. काय झालं, लाखो वर्षांपर्यंत सूर्याची उष्णता आणि वातावरणाचा दाब ह्याचा परिणाम म्हणून ह्या द्वीपकल्पीय पठाराला दोन भेगा पडल्या, टू क्रॅक्स, दोन भेगा पडल्या. कशा? अशा सिंपल, इथं एक भेग पडली आणि इथं एक भेग पडली, आणि ह्या दोन्ही भेगांच्या मधला जो पार्ट आहे ना तो खाली दसला असा. हा भाग खाली दसला, आणि मग आपल्याला काय दिसतं यात चित्र? तर हा भाग खाली दसल्यामुळं काय झालं, इथं असं होतं, मग हा भाग खाली दसला असा, आणि मग इथं असा पार्ट तयार झाला, बरोबर. हा जो भाग खाली दसलाय ना, ह्याच्यामुळं मेघालयचा पठार हा जो भाग आहे आता, हा आहे मेघालयचा पठार. हा जो मधला भाग खाली दसला, ह्याच्यामुळं मेघालयचं पठार द्वीपकल्पीय पठारापासून दूर झालं. हे मेघालयचं पठार आहे आणि हे द्वीपकल्पीय पठार आहे, किंवा दख्खनचं पठार आहे. आणि म्हणून मेघालय पठार हे द्वीपकल्पीय पठाराचाच भाग होतं, भारतीय पठाराचाच भाग आहे, पण हा ह्या दोन भेगा पडल्या आणि मधला भाग खाली दसल्यामुळं हा भाग खड्डा निर्माण झाला आणि मेघालयचं पठार द्वीपकल्पीय पठारापासून वेगळं झालं. मग आपल्याला काय पाठ करायचं आहे, ह्या खड्ड्याला काय म्हणतात? हा जो खड्डा आहे ना, ह्याला आपण म्हणतो
मालडा गॅप, मालडा गॅप असं म्हटलं जातं. ह्या मालडा गॅपच्या इकडं ह्या आहेत राजमहाल टेकड्या. मालडा गॅपच्या पश्चिमेला राजमहाल टेकड्या आहेत आणि मालडा गॅपच्या पूर्वेला द्वीपकल्पीय पठार आहे, मेघालय पठार आहे. आणि ह्या मेघालय पठारावर तीन टेकड्या खूप महत्वाच्या आहेत, जसं आपल्याला हरीशनी नावं सांगितली बघा आता. ह्या तीन टेकड्या आहेत गारो, खासी, जयंतिया. आणि ह्या जयंतीच्या जयंतियाच्या पुढं अजून एक छोटीशी टेकडी असते, त्याला आपण म्हणतो बरेल. गारो, खासी, जयंती आणि बरेल. पण बरेल हा मेघालय पठाराचा भाग नाही समजत आपण, जनरली सगळीजण मानत नाहीत. बऱ्याच वेळा गारो खासी जयंती यांबरोबर बरेलचं नाव येतं, पण आपल्याला नावं फक्त गारो खासी जयंती या एवढीच लक्षात ठेवायची आहेत बस. बरोबर, तर आपल्याला काय लक्षात ठेवायचं मेघालयच्या पठारामध्ये, की मेघालयचं पठार हे ओरिजिनली द्वीपकल्पीय पठाराचा भाग होतं, पण मग द्वीपकल्पीय पठाराला दोन भेगा पडल्या, मधला भाग खाली दसला, असा खड्डा निर्माण झाला आणि त्याच्यामुळं मेघालयचं पठार द्वीपकल्पीय पठारापासून वेगळं झालं. बरोबर, हा जो खड्डा पडला होता ह्याला आपण म्हणतो मालडा गॅप. डालडा नाही, मालडा, म मालडा गॅप. आणि ह्या मालडा गॅपच्या एका बाजूला गारो टेकड्या आहेत, बॉर्डर बघा ही, आणि एका बाजूला राजमहाल टेकड्या आहेत. म्हणजे मालडा गॅपच्या बॉर्डर कोणत्या आहेत, गारो आणि राजमहाल. म्हणून मालडा गॅपलाच गारो राजमहाल गॅप असंही म्हणतात. मालडा गॅपलाच आपण गारो राजमहाल गॅप असंही म्हणतो. क्लिअर, मालडा गॅपलाच गारो राजमहाल गॅप असेही म्हणतात. क्लिअर, डन. हे इतकं लक्षात ठेवायचं मेघालय पठारामध्ये. बरोबर, मग आता मेघालय पठाराचे पॉइंट काय काय लिहायचे, ईशान्य भारतात असणारा द्वीपकल्पीय पठाराचा भाग लिहिलं. आता पुढचा पॉइंट काय लिहायचा, पुढचा पॉइंट लिहायचा मालडा गॅपमुळे मुख्य भारतीय पठारापासून वेगळा झालाय. असा पठारी प्रदेशाचा एखादाच भाग आहे बरं ज्याच्यात आपल्याला एवढं सारं पाठ करायचं, नाहीतर आहे ना महाराष्ट्र पठार काही पाठ नाही करायचं, कारण महाराष्ट्राच्या भूगोलात बघणार आहोत. कर्नाटक पठार काही पाठ नाही करायचं, कारण भारताच्या आर्थिक भूगोलमध्ये होसपेट, बेल्लारी, चिकमंगलूर ह्या ठिकाणी ज्या लोहखनिजाच्या साठे वगैरे आहेत, किंवा कोलारला ज्या कोलार आणि हट्टीला ज्या सोन्याच्या खाणी आहेत, त्याचं मग तेल कर्नाटक पठार जरी असलं तरी नाही नाही ह्याचा. आणि वॅगनरच्या थेअरीनुसार हा गॅप आपण एक्सप्लेनच नाही करू शकत हरीश. वॅगनरनी हा गॅप नाही सांगितलेला, हा गॅप वॅगनरचा नाही. वॅगनरनी फक्त सी लॉरेशिया, गोंडवाना लँड वगैरे हे सगळं सांगितलं. गोंडवाना लँड पासून दक्षिण अमेरिका, आफ्रिका, भारत, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका हा भाग तयार झाला, मदगास्कर. उत्तर लॉरेशियापासून हे झालंय, पण हा गॅपचा आणि वॅगनरच्या थेअरीचा काहीच संबंध नाही आहे. बरोबर, तसं मग मालडा गॅपमुळे मुख्य भारतीय पठारापासून वेगळा झालाय द्वीप मेघालय पठार. क्लिअर, तिसरा पॉइंट काय लक्षात ठेवायचा, मालडा गॅपलाच गारो राजमहाल गॅप म्हणतात ते तुमच्या लक्षात राहील आता. पण इथं टेकड्यांचा खूप वेळा क्रम विचारतात आपल्याला. एकदा तर त्यांनी नकाशा दिला होता बघा भारताचा, आणि तिथं तीन टेकड्या काढल्या होत्या मेघालयच्या भागात आणि विचारलं होतं ह्या तीन टेकड्या कोणत्या आहेत. आणि आपल्यासारख्या लोकांनी ज्यांनी पाठ केलं त्यांना माहिती असतं की अरे हे तर गारो खासी जयंती आहे, लगेच विषय संपला. क्लिअरच, हे बघा अनअकॅडमीवर आपण वेगवेगळ्या बॅच कोर्सेस घेत असतो. एक परवापासून यशाची किल्ली नावाची एक बॅच सुरू झाली आहे, संयुक्त गट ब आणि गट क ची जी परीक्षा होणार आहे पूर्व आणि मुख्य, त्याच्यासाठी ही बॅच असेल, बघून घ्याल एकदा. बरं, आपण मेघालय पठाराबद्दल बोलत होतो. मेघालय पठारामध्ये एक अतिशय आवडीचा जो प्रश्न आहे ना तो आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे टेकड्यांचा क्रम. मेघालय पठारावर पश्चिमेकडून पूर्वेकडे टेकड्यांचा क्रम, पश्चिमेकडून पूर्वेकडे टेकड्यांचा क्रम आहे गारो सगळ्यात पश्चिमेला, मग खासी, मग जयंतिया,
आणि मग बरेल. मेघालयच्या पठारावर पश्चिमेकडून पूर्वेकडे टेकड्यांचा क्रम आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे टेकड्यांचा क्रम हा आहे. अशा पद्धतीने मेघालय पठार संपलं. मेघालयच्या पठारामध्ये इतकंच लक्षात ठेवायचं होतं आपल्याला, बरोबर? किती पाठ झाले? चार झाले मेघालयचा पठार. आता पाचवं काय? सातपुडा. पाचवा पार्ट आहे सातपुडा पर्वत. मोजून तीन पॉइंट लक्षात ठेवायचे. वकंडू, रंडू, मोडू. काय काय? पहिला हा ठोकळा पर्वत आहे, गट पर्वत, जो प्रस्तरभंगामुळे निर्माण झालाय, फॉल्टिंगमुळे निर्माण झालेला पर्वत आहे हा. गट पर्वत आहे हा, गट पर्वत किंवा ठोकळा पर्वत आहे. तुम्ही जर ह्याच्या अगोदरचे लेक्चर बघितले असतील युट्यूबवरचे तर तुम्हाला माहिती आहे, मी एक्सप्लेन केलंय गट पर्वत किंवा ठोकळा पर्वत कसा निर्माण होतो. मग जर ठोकळा पर्वत निर्माण झाला तर त्याच्या दोन्ही बाजूंना खड्डे निर्माण होतात, ज्यांना आपण म्हणतो व्हॅलीज, रिफ्ट व्हॅली, खचदरी. मग सातपुडा पर्वताच्या उत्तरेला नर्मदा खचदरी आहे, त्याच्यातून नर्मदा नदी वाहते. दक्षिणेला तापी खचदरी आहे, त्याच्यातून तापी नदी वाहते. बघायला जर गेलो आपण तर असा आहे सातपुडा पर्वत. सातपुडा सात पुड्यांपासून बनलाय, सात फोल्ड्सचा, म्हणून त्याला सातपुडा असं म्हटलं जातं. सातपुडा पर्वताच्या उत्तरेला नर्मदा हा जो खड्डा तयार झाला ना खाली दसलेला भाग, ह्याला नर्मदा खचदरी म्हणतो आपण. आणि हा जो दक्षिणेला आहे त्याला आपण तापी खचदरी म्हणतो. म्हणजे इथून नर्मदा नदी वाहते, इथून तापी नदी वाहते. म्हणजेच सातपुडा पर्वत हा नर्मदा व तापी. दीपक, जेव्हा आपले बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसतात ना तेव्हा आपल्याला असा डाऊट येतो 100%. काय होतं माहित आहे? तर आपण हे असं म्हणल्यासारखं आहे की सर मनुष्य जर प्राणी आहे तर मनुष्य चार पायांवर का नाही चालत? कारण आपण काय म्हणतो, बाकीचे प्राणी चार पायांवर चालतात. किंवा आपण म्हणतो मनुष्य जर प्राणी आहे तर मनुष्याला शेपूट का नाही? बरोबर आहे ना, विचारायला पाहिजे हा प्रश्न. पण ह्याचा अर्थ असा होतो की आपले बेसिकच क्लिअर नाही आहेत. गटपर्वत आहे ना हा नेहमी पठारावरच तयार होतो, फर्स्ट थिंग. दुसरं ठोकळा पर्वत. पर्वत निर्मितीच्या प्रक्रियांमध्ये आपण दोन प्रकारचे पर्वत बघतो, वलीकरण आणि प्रस्तरभंग. वलीकरण म्हणजे गाळाचं वलीकरण होऊन तयार झालेला पर्वत म्हणजे वली पर्वत असतो, फोल्ड माउंटेन्स. पण प्रस्तरभंगामुळे पठारी प्रदेशाला दोन भेगा पडतात, आणि एकतर मधला भाग किंवा साईडचा भाग खाली दसतो. सातपुड्या पर्वतामध्ये काय झालंय? साईडचा भाग खाली दसलाय. आता भूगोलामध्ये तुम्ही मला सांगा की जो असा उंचवट्याचा प्रदेश आहे ना, लई हाईट असणारा भयानक, त्याला काय म्हणता येईल? दुसरं पर्वतच म्हणावं लागेल, कारण आजूबाजूच्या प्रदेशापेक्षा जास्त उंची असणारा प्रदेश म्हणजे पर्वतीय प्रदेश. मग आता हा पठारी प्रदेशावरच निर्माण होईल, कारण भेगा कशाला पडतील? पठारी प्रदेशाला, बरोबर. आणि म्हणून पठारी गटपर्वत म्हणजे आपल्याला असं नको वाटायला की मैदान आहे किंवा पठार आहे तर पर्वत कसा तयार होईल. मग तर मैदानी प्रदेशात पण पर्वत तयार होतात, कारण जर दोन्ही भाग जवळजवळ आले तर ते मैदान गाळाच आहे, त्या गाळाचं वलीकरण होऊन पर्वत तयार होईल. म्हणून आपल्याला तो बेसिक डिफरन्स लक्षात आला पाहिजे. सातपुडा नर्मदा व तापी नदीच्या दरम्यानचा गट पर्वत आहे, नर्मदा आणि तापी खचदरीच्या दरम्यानचा. सातपुडा पर्वताचा अतिशय महत्वाचा रोल आहे नर्मदा व तापी नदी दरम्यान जलविभागाचं काम, जलविभाजकाचं काम करतं. नर्मदा व तापी नदी दरम्यान जलविभाजक म्हणून कार्य करत. जलविभाजक म्हणजे प्रेमाच्या भाषेत आपण ह्याला वॉटर डिवाइड म्हणतो. दोन नद्यांना वेगळा करणारा उंचवट्याचा भाग म्हणजे वॉटर डिवाइड असतो. आणि नर्मदा सर्वात उंच शिखर काय? सातपुडा पर्वतातलं सर्वात उंच शिखर सातपुडा पर्वतातलं सर्वात उंच शिखर, येस, सातपुडा पर्वतातलं सर्वात उंच शिखर आहे धूपगड. पण सातपुडा पर्वताचा जो महाराष्ट्रातला भाग आहे ना त्याच्यात सर्वात उंच शिखर आहे अस्तंभा. महाराष्ट्रातला जो सातपुडा पर्वताचा भाग आहे त्याच्यात सर्वात उंच शिखर आहे अस्तंभा, बरोबर.
तर महाराष्ट्रात सातपुडा पर्वतामध्ये अस्तंभा हे सर्वात उंच शिखर आहे, पण संपूर्ण सातपुडा पर्वतात विचारलं तर धूपगड आहे. सातपुडा पर्वत इतकाच ध्यान में रखने का, ह्याच्यापेक्षा जास्त ठेवायची गरज नाही. पाच झालं. सहावं, महाराष्ट्र पठार. जेव्हा आपण महाराष्ट्राचा भूगोल बघतो तेव्हा तिथं आपल्याला महाराष्ट्र पठार खूप डिटेलमध्ये बघायचं आहे, आणि म्हणून जर हा मूव्ही पूर्णच बघायला मिळणार असेल तर ह्याचं हे का बघायचं, ट्रेलर का बघत बसायचं? म्हणून महाराष्ट्र पठार आपल्याला इथं जास्त एक्सप्लेन करायचं नाही, महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये कवर होतं. बरं, कर्नाटक पठार. कर्नाटक पठार हे महाराष्ट्र पठाराच्या दक्षिणेला आहे, कर्नाटकामध्ये येतं. कर्नाटक पठारामध्ये भारताचा आर्थिक भूगोल जेव्हा आपण बघू तेव्हा भारताचा आर्थिक भूगोल जेव्हा आपण बघू तेव्हा आपल्या असं लक्षात येईल की कर्नाटकमध्ये खूप सारे लोहखनिजाचे साठे आहेत. बरोबर, चिकमंगलूर, होसपेट, बेल्लारी हा सगळा भाग. बरोबर, तर तिथं आपल्याला बाबा बुदान टेकड्या वगैरे ह्या भागामध्ये लोहखनिजाचे साठे सापडतात. कोलार आणि हट्टी ह्या ठिकाणी सोन्याचे साठे सापडतात. बरोबर, कृष्णा नदी महत्त्वाची नदी वाहते. तर तेवढंच पॉईंट्स फक्त पण आर्थिक भूगोलामध्ये बघायचं आहे कर्नाटक पठाराबद्दल. म्हणून आत्ता उगस पुन्हा इथं सेपरेटली डिस्कस करण्याचं काहीच पॉईंट नाही आहे. मी तुम्हाला म्हणलो ना की आपल्याला खूप कमी पार्ट आहे जो द्वीपकल्पीय पठारामध्ये एक्सप्लेन करायचा असतो, पाठ करायचा असतो. तिसरा आहे तेलंगणा पठार. खनिज संपत्तीने समृद्ध प्रदेश आहे. पूर्वी हा आंध्र प्रदेश राज्याचा भाग होता, पण मग नंतर आपण ह्याला विभाजित करून तेलंगणा हे सेपरेट राज्य बनवलं. सो तेलंगणा पठार आठवा. नववं, छत्तीसगड खोरे. तुम्हाला छत्तीसगड खोरे वगैरे ह्याची फक्त लोकेशन माहिती पाहिजे. छत्तीसगड खोरे, छत्तीसगड बेसिन. कुठे छत्तीसगड खोरे? छोटा नागपूर पठाराच्या दक्षिणेला. छोटा नागपूर पठाराच्या दक्षिणेला छत्तीसगड खोरे. इथं पण आपल्याला खनिज संपत्तीचे साठे आढळतात भरपूर. बरोबर, छत्तीसगड खोऱ्यामध्ये पण आपल्याला खनिज संपत्तीचे भरपूर साठे आढळतात. पण अगेन, नक्षलवादामुळे प्रभावित एरिया असल्यामुळे ह्या प्रदेशाचा काहीच विकास झालेला नाही. आणि मग येतं दंडकारण्य. दंडकारण्य छत्तीसगड खोऱ्याच्या दक्षिणेला आहे, आणि आपला जो गडचिरोलीचा भाग आहे त्या गडचिरोलीच्या पूर्वेला येतं. जस्ट छत्तीसगड खोऱ्याच्या दक्षिणेस. छत्तीसगड खोऱ्याच्या दक्षिणेस दंडकारण्य येतं. हा भाग गडचिरोलीच्या जस्ट पूर्वेला आहे दंडकारण्य हा भाग. हे झाले 10 भाग. ह्याच्यातलं कितीक पाठ करायला सांगितलं मी तुम्हाला? मेघालय पठार, छोटा नागपूरच्या पठारातले 2-3 पॉईंट, उत्तर मध्यवर्ती उंचवट्याचा प्रदेश, सातपुडा पर्वतातले तर फक्त हटगट पर्वत आहे, धूपगड सर्वात उंच शिखर आहे, आणि नर्मदा व तापी नदी दरम्यानचा जलविभाजक आहे. झालं, पॉईंट्स खूप कमी आहेत, पण शिल्लक नाही ठेवायचे, पाठ सगळंच करायचं. बरोबर, रोज दुपारी 12:30 आपला एक स्पेशल क्लास असतो जो सर्वांसाठी मोफत असतो, फ्री अँड ओपन फॉर ऑल. ज्या दिवशी मी यूट्यूबवर लेक्चर घेतो त्या दिवशी ते नाही होत, आणि ज्या दिवशी यूट्यूबवर लेक्चर नसतं त्या दिवशी हे होतं. आता उद्या संडे, सोमवारी माझं पुन्हा यूट्यूबवर लेक्चर आहेच, आणि मंगळवारी 12:30 माझं पुन्हा लेक्चर असेल. उद्या मी घेणार आहे स्पेशल क्लासेस, उद्या आहेत, पण उद्या 12:30 नसेल, उद्या सकाळच्या किंवा संध्याकाळच्या स्लॉटमध्ये घेऊन टाकूयात पण आपण. तर उद्या स्पेशल क्लासेस असतील, हे बघत चला, फ्री क्लासेस असतात. बरोबर, आता 11वा जो भाग आहे ना तो आहे पश्चिम घाट. पश्चिम घाट हा द्वीपकल्पीय पठाराचाच भाग आहे. बरोबर, पुन्हा पर्वतीय प्रदेश पठारी प्रदेशाचा भाग, कसं सेम सातपुडा पर्वतासारखा प्रस्तरभंगमुळे निर्माण झालाय. छोटे छोटे पॉईंट्स लक्षात ठेवायचे. काय? एकूण लांबी 1600 किलोमीटर. एकूण लांबी 1600 किलोमीटर आहे. कुठून कुठपर्यंत? तर पूर उत्तरेला तापी नदी जिथं समुद्राला जाऊन मिळते ना, त्याला आपण म्हणतो तापी नदीचं मुख. उत्तरेला तापी नदीच्या मुखापासून दक्षिणेस कन्याकुमारी पर्यंत पश्चिम घाट आहे पूर्णचे पूर्ण. बरोबर, पश्चिम घाटाचा विस्तार
उत्तरेस तापी नदीच्या मुखापासून दक्षिणेस कन्याकुमारी पर्यंत आहे, तो पॉइंट लिहून घ्यायचा. दुसरं, प्रस्तर भंगामुळे निर्मिती झाली आहे आणि प्रस्तर भंगामुळे निर्माण झालेला पर्वत हा गट पर्वत असतो, ठोकळा पर्वत. म्हणून सह्याद्री पर्वत हा सुद्धा गट पर्वत आहे. तापी नदी मुखापासून कन्याकुमारी पर्यंत हा विस्तार आहे पश्चिम घाटाचा, 1600 किलोमीटर एकूण प्रस्तरभंगामुळे निर्माण झालाय. अजून महत्वपूर्ण नद्यांचं उगम स्थान आहे हा पर्वत. आपल्याला गोदावरी, भीमा, कृष्णा, कावेरी ह्या पठारावरच्या महत्वपूर्ण नद्या आणि कोकणातल्या सुद्धा नद्या, वैशिष्ठी, सावित, उल्हास, वैतरणा, ह्या सगळ्या नद्यांचा उगम आपल्याला ह्याच्यातच आढळतो पश्चिम घाटामध्ये. पश्चिम घाटामध्ये महत्वपूर्ण नद्यांचे उगमस्थान आढळतात, ते पाठ करायचं. जसं गोदावरी त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरी टेकडीवर उगम पावते, कृष्णा नदी महाबळेश्वरला उगम पावते, कृष्णा कोयना विना गायत्री सावित्री ह्या गोष्टी, तर कृष्णा नदी महाबळेश्वरला उगम पावते, पुन्हा कावेरी नदी दक्षिणेला उगम पावते. कर्नाटकातल्या आपल्या कोकणातल्या नद्यांची उगमस्थानं सगळी महत्वाच्या नद्यांची उगमस्थानं आपण पाठ करतो ती, तर महत्वपूर्ण नद्यांची उगमस्थानं आपल्याला कोकणात आढळतात. बरोबर, पुढं पश्चिम घाटामध्ये ही एक सलग पर्वतरांग आहे, हा पॉइंट पाठ करायचा. पश्चिम घाट ही एक सलग पर्वतरांग आहे, कारण पूर्व घाट सलग नाही आहे. पूर्व घाट तुटक तुटक टेकड्यांच्या स्वरूपात आहे, पश्चिम घाट मात्र सलग आहे. संपूर्ण भारतात पश्चिम घाटाची उंची उत्तरेकडून दक्षिणेकडे वाढत जाते. भारतात पश्चिम घाटाची उंची, महाराष्ट्रात नाही म्हणलं मी, भारतात, भारतात पश्चिम घाटाची उंची उत्तरेकडून दक्षिणेकडे वाढत जाते. म्हणजे सर्वात जास्त उंची दक्षिणेला आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाढत जाते. दक्षिणेला उंची जास्त आहे बरं पश्चिम घाटाची, उत्तरेला कमी आहे, उत्तरेला छोटे छोटे आहे. बरोबर, आता तीन गोष्टी लक्षात ठेवायच्यात, नीलगिरी, अनायमलाई आणि कार्डेमम. काय पाठ करायचं त्याच्याबद्दल? तर पहिलं आहे नीलगिरी टेकडी. दक्षिण भारतामध्ये येते का महत्वाचं ठिकाण आहे? तर ह्या ठिकाणी पूर्व घाट पश्चिम घाटाला येऊन मिळतो, संगम आहे. पूर्व घाट ज्या ठिकाणी पश्चिम घाटाला येऊन मिळतो ना, त्या ठिकाणी गाठ आहे नीलगिरी टेकडीच्या स्वरूपात. पूर्व घाट या ठिकाणी पश्चिम घाटास येऊन भेटतो. पूर्व घाट पश्चिम घाटास येऊन मिळतो. नीलगिरी पर्वताबद्दलचा अजून एक महत्वाचा पॉइंट आहे की नीलगिरी पर्वताबद्दलचा, नीलगिरी टेकडीचा अजून एक महत्वाचा पॉइंट आहे, तो आहे की नीलगिरी टेकडीतलं सर्वात उंच शिखर कोणतं आहे? दोडा बेट्टा. दोडा बेट्टा हे सर्वात उंच शिखर आहे नीलगिरी पर्वतातलं. दोडा बेट्टा हे नीलगिरी पर्वतातलं सर्वात उंच शिखर आहे. बरोबर, आपल्याला पश्चिम घाटातली दोन तीन शिखरं पाठ करायची असतात. तर येस, दोडा बेट्टा हे सर्वात उंच शिखर आहे नीलगिरी पर्वतातलं. त्याची उंची जवळपास 2637 मीटर आहे. उंची पण पाठ करून राहू देत. बरोबर, नीलगिरी पर्वत एवढंच महत्वाचं आहे. नीलगिरी पर्वतानंतर काय आहे? अन्नामलाई टेकड्या. अन्नामलाई टेकडी कुठं आहे? नीलगिरी पर्वताच्या जस्ट दक्षिणेला अन्नामलाई टेकड्या आहेत. नीलगिरी टेकडीच्या दक्षिणेला
निलगिरी टेकडी आहे ना ती एका राज्यात नाही येत, निलगिरी टेकडी 3 राज्यांमध्ये मिळून येते, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडूच्या बॉर्डरवर आहे. बरोबर वैभव, तमिळनाडू, कर्नाटक आणि केरळच्या बरोबर बॉर्डरवर येते निलगिरी पर्वताचा भाग सगळं. तर निलगिरी टेकडीच्या दक्षिणेस अनाईमलाई टेकडी येते. निलगिरी टेकडीच्या दक्षिणेस अनाईमलाई टेकडी येते. आणि अनाईमलाई टेकडीचं काय महत्व आहे, तर संपूर्ण दक्षिण भारतातलं, संपूर्ण पश्चिम घाटातलं सर्वात उंच शिखर जे आहे अनाईमुडी, हे ह्या पर्वतरांगेत येतं. अनाईमुडी हे सर्वात उंच शिखर. अनाईमुडी ह्याच्याबद्दल तीन पॉइंट लक्षात ठेवायचे. तर निलगिरी टेकडी 3 राज्यांमध्ये येते, पण आहे ना निलगिरी नावाचा जो जिल्हा आहे ज्याच्यामध्ये दोडाबेट नावाचं पीक येतं ते मात्र तमिळनाडूमध्ये है ना, निलगिरी डिस्ट्रिक्ट तमिळनाडूमध्ये येतं. तर अनाईमुडी हे सर्वात उंच शिखर आहे आणि जस्ट अनाईमुडीच्या दक्षिणेला एक छोटीशी टेकडी आहे ज्याला आपण म्हणतो कार्डेमम. कार्डेमम ही अनाईमलाई टेकडीच्या दक्षिणेला आहे. अनाईमलाई टेकडीच्या दक्षिणेला आहे कार्डेमम. जमलं काम, किती सोपं आहे, इतके पॉइंट तर पाठ करायचे आहेत. बरोबर, हे इतके पॉइंट्स आपल्याला पाठ करायचे असतात. उत्तरेकडून दक्षिणेकडे, दक्षिण भारतातील पुढील टेकड्यांचा किंवा पुढील पैकी कोणता क्रम दक्षिण भारतातील टेकड्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम दर्शवतो असा प्रश्न विचारतात. येस, इलायची टेकडी. तर उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम आहे निलगिरी, अनाईमलाई, टेकड्या, कार्डेमम. दक्षिण भारतामध्ये जर तुम्ही हे 3 पर्वत बघितले तर सगळ्यात उत्तरेला निलगिरी, मग अनाईमलाई, मग कार्डेमम. हा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम आहे असाच, सेम असाच हा क्रम पण पाठ करून ठेवायचा. झालं, हा झाला पूर्ण पश्चिम घाट. आणि मग जो 12वा भाग आहे आपला तो आहे पूर्व घाट. आत्ता सध्याला हे अनअकॅडमी प्लसचे चार्जेस आहेत, तुम्ही अजून अनअकॅडमी प्लसला सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या. माझ्या इकॉनॉमिक्सच्या बॅचेस चालू आहेत, पुढच्या महिन्यामध्ये भूगोलाची बॅच सुरू होईल. सो खूप साऱ्या बॅचेस ॲट अ टाईम चालू राहतात, फायदा होईल तुम्हाला. तर हे अनअकॅडमी प्लसचे चार्जेस आहेत, ह्याच्यावर तुम्हाला 10% डिस्काउंट मिळतो जर RR लाईव्ह हा कोड वापरला तर. ह्याच्यावर जर तुम्ही RR लाईव्ह हा कोड वापरला तर तुम्हाला 10% डिस्काउंट मिळतो. डन. पुढं पूर्व घाट बद्दल डिस्कस करायचं आहे. 12वा पॉइंट पूर्व घाट. पूर्व घाटाबद्दलचे पॉइंट खूप सोपे आहेत. पहिला पॉइंट काय, पश्चिम घाट सलग पर्वतरांग आहे, ही सलग पर्वतरांग नाही, टेकड्यांच्या स्वरूपात आहे. सलग पर्वतरांग नाही, छोट्या छोट्या टेकड्यांच्या स्वरूपात आहे ही पर्वतरांग. बरोबर, छोट्या छोट्या टेकड्यांच्या स्वरूपात आपल्याला ही पर्वतरांग भेटते, दिसते. क्लिअर. दुसरं, ही पर्वतरांग पश्चिम घाटा इतकी उंच नाहीये, तुलनेनं कमी उंची आहे. पश्चिम घाटापेक्षा उंची कमी. पश्चिम घाटापेक्षा तुलनेनं उंची कमी आहे या पर्वतरांगेची, पूर्व घाटाची. पूर्व घाटाच्या टेकड्यांचा तुम्हाला सिक्वेन्स विचारतात की कोणत्या राज्यामध्ये कोणत्या टेकड्या येतात. तर तुम्हाला राज्यांनुसार त्यांचं हे माहिती पाहिजे, विभाजन. आंध्र प्रदेश राज्यामध्ये पूर्व घाटातल्या 4 टेकड्या येतात. गाणं पाठ केल्यासारखं पाठ करायचं. एरामल्ला, नल्लामल्ला, वेलीकोंडा, पालकोंडा.
पूर्व घाटाच्या ह्या टेकड्या आंध्र प्रदेशमध्ये येतात, एर्रामल्ला, नल्लामल्ला, वेलीकोंडा, पालकोंडा, कारण ही सलग पर्वतरांग नाहीये, ही तुटक तुटक टेकड्यांच्या स्वरूपात आहे. हा येस किरण. आणि हे किनारी प्रदेशापासून खूप दूर आहे बरं, पश्चिम घाट किनाऱ्यापासून जवळ आहे, 30 ते 60 किलोमीटर अंतरावर आहे, पण पूर्व घाट मात्र किनाऱ्यापासून चिकर लांब आहे, 100 ते 150 किलोमीटर लांब आहे पूर्व घाटाचा. तो एक फरक लक्षात ठेवायचा, पण तो आपल्याला आहे ना किनारी मैदानांमध्ये डिस्कस करायचा, म्हणून इथं नको बघायला. बरं, आंध्र प्रदेशमध्ये आला आणि तमिळनाडूमध्ये कोणत्या टेकड्या येतात मग पूर्व घाटाच्या? तर तमिळनाडूमधल्या टेकड्या येतात जावडी, शेवरॉय. झालं, हे पूर्व घाटाबद्दल इतक्याच गोष्टी लक्षात ठेवल्या तरी भरपूर आहे. अशा पद्धतीनं मी भारताच्या प्राकृतिक भूगोलातला चौथा भाग आत्ता संपवलाय, ज्याला आपण द्वीपकल्पीय पठारी प्रदेश म्हणतो. हा द्वीपकल्पीय पठारी प्रदेश ॲज इट इज पाठ करायचा, जसा मी शिकवलाय. इतके पॉईंट्स तर पाठ असलेच पाहिजेत, अगोदर इतके पॉईंट्स पाठ करा, कॉन्फिडन्स येईल, मग छोटे छोटे पॉईंट्स अजून पाठ करता येतील, बरोबर, काही कठीण नाही जाणार जास्त. तर द्वीपकल्पीय पठारी प्रदेश संपवलाय आपण. एक 5 मिनिटांमध्ये लगेच मी पुढचं लेक्चर सुरू करतोय, ज्याच्यात आपल्याला किनारी मैदाने आणि बेटसमूह हे पॉइंट्स बघायचे बरोबर. तर किनारी मैदाने आणि बेट समूह बघितलं की भारताचा प्राकृतिक भूगोल बऱ्यापैकी संपतो, मग आपल्याला नदी प्रणाली बघता येईल भारतातील. तर आता थांबूयात, लगेच पुढच्या 5 मिनिटांमध्ये भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. सो थँक्यू व्हेरी मच, विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय हो. सी यू सून, अभ्यास करत राहा.